वंश न्यूज दलित पीड़ित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम, मी स्नेहा टेकाम। आपण बघत आहात वंश न्यूज चॅनल। दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज म्हणजे वंश न्यूज चॅनल। चला तर बघूया आजची खास खबर। 2020 मेड बाय एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस एंड कमिश्नर ऑफ पुलिस नागपुर सिटी अंडर सेक्शन 23(2) ऑफ द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट 1999 द सेड एक्ट इन द क्राइम नंबर 251/2020 रजिस्टर्ड बाय पुलिस स्टेशन सदर फॉर ऑफेन्स अंडर सेक्शन कोणत्या सेक्शन अंतर्गत त्यांच्यावर मोकोका लागलाय ते सेक्शन आहे 363 आयपीसी सेक्शन 364A आयपीसी सेक्शन 384 आयपीसी सेक्शन 386 387 397 504 506B of the Indian Penal Code Section 4/25 of Arms Act Section 3112 and 4 of MOCOCA Act। नागपूर शहराचे मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल ज्यांच्यावर सदर पोलीस स्टेशन अंतर्गत मोकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी आणि आर्म्स ऍक्ट वेपन ऍक्ट अंतर्गत मोकोकाची कारवाई झालेली आहे। 2020 पासून हा अभिषेक सिंग नावाचा फरार आरोपी अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे। परंतु गंभीर बाब आणि शोकांतिका आणि दुर्दैव असं आहे की जानेवारी महिन्यात माननीय पालकमंत्री नागपूरचे आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांचे चिरंजीव यांच्या सुनबाई यांच्या सोबत हा फरार आरोपी देशभर भ्रमण करत आहे, देशभर टूर करत आहे। याचे सगळे पुरावे फ्लाइट्सच्या तिकीट पासून व्हिडिओ पासून एअरपोर्टच्या फोटोज पासून सगळ्यांनी माध्यमांसमोर ठेवलेला आहे। माजी नागपूर पोलीस कमिशनरला नागपूर पोलीस यंत्रणेला महाराष्ट्र शासनाला पोलीस प्रशासनाला ही नम्र विनंती आहे हात जोडून की या फरार आरोपीला गजाआड करण्यासाठी या टूर मध्ये जे कोणी लोक सामील होते त्या लोकांना चौकशीसाठी ताबडतोब कस्टडीमध्ये घेण्यात यावं, यांचे मोबाईल रेकॉर्ड्स काढण्यात यावे, त्या मोबाईल रेकॉर्ड मधून या फरार आरोपीचं लोकेशन पोलिसांना ट्रेस होऊ शकते। माझ्या विश्वसनीय लोकांकडनं मला माहिती मिळालेली आहे की गेले 1.5 वर्ष हा फरार आरोपी ऊर्जा मंत्री यांच्या मुंबईच्या शासकीय बंगल्यावर वास्तव्याला होता। तर त्यांचे शासकीय बंगल्याचे सुद्धा शासनानी आणि प्रशासनानी सीसीटीव्ही फुटेज मागवावे। या पूर्ण प्रकरणामध्ये एनएसयूआयच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुद्धा हा फरार आरोपी 2021 मध्ये हजर होता। नंतर काँग्रेसचं जे शासकीय कार्यालय आहे अधिकृत टिळक भवन जे कार्यालय आहे मुंबईचं तिथे सुद्धा कुणाल राऊत सोबत नाना पटोलेंची भेट या फरार आरोपीने घेतलेली आहे जो मोकोका आणि आर्म्स ऍक्टचा फरार आरोपी आहे। आणि एनएसयूआयच्या स्टेट प्रेसिडेंट तथा एनएसयूआयचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांची सुद्धा मदत पोलिसांनी घ्यावी या फरार एब्सकॉन्डिंग आरोपीला ट्रेस करण्यासाठी त्यांचे सुद्धा मोबाईल रेकॉर्ड्स पोलिसांनी मागव। हे अतिशय असंवेदनशील पालकमंत्री आहेत, म्हणजे ते पालकमंत्री फक्त विशिष्ट गटाचे पालकमंत्री आहे, आम जनतेचे दुखी जनतेचे शोषित वर्गाचे ते पालकमंत्री नाही। मला सांगा, 1-1 लाख रुपयाचे तिकीट काढतात, अरे गरीबाला घरी राशन भरायला पैसा नाही, पत्रकारांचे सुद्धा कंबरडे मोडले गेले आहेत, पत्रकारांकडे पैसा नाही आणि हे लोक 1-1 लाख रुपयाची ट्रीप काढतात।
आरोपी सोबत त्या लोकांच्या विरोधात एनएसयूआय चे जे स्टेट एज वेल एज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात मी तिथे तक्रार करणार आहे आणि काय आहे पोलिसांनी ती तपास करावी, जे आरोपी आहेत त्यांना गजाआड करावं, कारण अंडर आयपीसी सेक्शन 212 हार्बरिंग ऑफेंडर, कोणत्या अपराधीला, कोणत्या फरार अपराधीला ज्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप आहेत, गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना राजाश्रय देणं म्हणजे हे नॉन वेलेबल ऑफेन्स आहे. तर याकडे तर जनतेचं आणि पत्रकारांचं लक्ष लागलेलं आहे. तर लक्ष वेधी आहे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी की नागपूर पोलीस कमिशनर जर का खरंच आपल्या वर्दीविषयी प्रामाणिक आहेत, खरंच कार्यनिष्ठ आहेत, खरंच त्यांनी जी शपथ घेतली आहे कर्तव्य निष्ठेची, तर ते त्यांनी ही कारवाई करून ती सिद्ध करावी. खबर व विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें.